सर्वप्रथम म्हणजे राष्ट्रवादी तूट पडलेली नाहीये. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणूनच आमचे आदरणीय नेते अजित दादांच्या स्वागतासाठी आलेलो आहोत. चांगला उत्साह, कारण दादा एक ऊर्जा आहे, एक महाराष्ट्राची ऊर्जा आहे. तरुणांना, सर्व कार्यकर्त्यांना, दादांना भेटण्यासाठी, दादांचा बघण्यासाठी एक ऊर्जा आणि उत्साहाने येतात. ते उत्साह सकाळी 6 वाजता तुम्हाला इथे दिसते. राजकारण मध्ये नियुक्ती एक प्रक्रिया असते, एक चेंज कधी पण व्हायला पाहिजे. नवीन नियुक्ती आता जेव्हा पण नवीन नियुक्ती होते तर जास्त जोमाने काम करतो आणि ते काम केल्यावर पक्षाला फायदा होतो. चांगली नियुक्ती, कालच मी आमच्या वीरू वाघमारे याची नवनिर्वाचित ठाणे शहराचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. परांजपे साहेब आम्ही सर्वांनी मिळू, त्याचं कारण काय, काल 500 पोरं फक्त नियुक्ती पत्र घ्यायला होती. तर नवी ऊर्जा येते, नियुक्त्या चांगल्या आहेत, त्याच्या बाबतीत बदल व्हायला पाहिजे. मूळ कार्यकर्त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपेच्या नेतृत्वामध्ये एकजूट आहेत. मूळ कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबतच आहेत आणि सर्व कार्यकर्ते दिसतील. बॅग उचलणारा, चप्पल उचलणारा कोण नाही आमच्याकडे. आता वीरू वाघमारे सारखा एक मागासलेला समाजातून त्याला अध्यक्ष नेमला परांजपे साहेबांनी. ते नवीन नियुक्तीच आहेत ना, वर्षानुवर्ष चमच्या लोकांना इथे स्थान नाहीये, कार्यकर्त्याला इथे स्थान आहे. आणि काल परांजपे साहेब आम्ही सर्वांनी अजित दादाच्या मार्गदर्शनाखाली तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार जे नवनिर्वाचित अध्यक्ष नियुक्त केला ते सिद्ध करते आमचे विचार काय आणि पुढे आमचे पावलं काय. हमारे न्यूज चॅनल्स को सबस्क्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.